मालेगाव रत्नाकर नवले साहेबांच्या जागेवर मुंबईहून श्री लता धोंदे मॅडम इथे SDPO म्हणून म्हणजे DYSP म्हणून यांनी चार्ज स्वीकारला आहे. सर्वप्रथम प्रबंधभूमीतर्फे मॅडम मालेगाव नगरीत आपलं सुस्वागतम आणि आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. हां मॅडम, आपण मालेगावातला हा चार्ज घेतला, आपण मालेगावच्या नागरिकांना काय संदेश द्याल आणि काय आपली प्राथमिकता असेल? प्रथमतः मी प्रबंधभूमी आणि मालेगाव शहराचे जे नागरिक आहेत त्यांची मी आभार मानते की त्यांनी मला आनंदाने स्वीकारलं. माझ्या मला नाशिक मालेगाव सिटीमध्ये देताना शासनाने, गव्हर्नमेंटने, माझ्या वरिष्ठ सुपिरियर्सने जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाचे नक्की मी जी संधी दिली आहे त्याचं मी सोनं करणार आहे. माझं प्रथमतः जेव्हा मी हजर झाले त्यावेळेस मला माझ्या माननीय पोलीस अधीक्षक नाशिक सचिन पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक खांडवी साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शनाच्या अनुषंगाने मी आता मालेगाव सिटीमध्ये यापुढे जे कर्तव्य करणार आहे, नागरिकांना जी सेवा देणार आहे, त्यामध्ये माझं प्रथम पाऊल हे महिलांसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि बालकांसाठी असणार आहे. तसेच सामान्य जे नागरिक आहे, जे नागरिक आपल्या कामधंद्याव्यतिरिक्त कुठल्याही उद्योगात नसतात, यांनासुद्धा मी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांना ज्या ज्या पावलापावलावर ज्या काही अडचणी निर्माण होणार आहेत त्यांच्यासाठी मी काम करण्याचं हे माझं प्रथम कर्तव्य असणार आहे. मालेगाव शहरामध्ये जी गुन्हेगारी असेल, जी गुन्हेगारी आहे, त्यात मात्र कोणी कायद्याचं यापुढे आणि या कायद्याचं उल्लंघन केलं तर अशा गुन्हेगारांना कुठलंही क्षमस्व असणार नाही आहे. कायद्याचं जास्तीत जास्त कडक पद्धतीने जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई करण्यावर माझा भर असणार आहे. तसेच नागरिकांना मी एक आव्हान करेन की मालेगाव शहरातले मी नागरिक असे बघितलेले आहे की ते त्यांना जर समजावून घेतलं आणि त्यांना जरा नम्रतेने त्यांच्याशी बर्ताव पेश आलं तर ते पोलिसांच्या हृदयात जागा निर्माण करत असतात आणि अशा नागरिकांना मी बरोबर घेऊन आणि माझं पोलिसिंग जे आहे ते चालवण्याची, महिलांना बरोबर घेऊन ज्या समाजात सोशल वर्क करणाऱ्या महिला आहे यांना सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची माझं मानस आहे, जेणेकरून गुन्हेगारांना गुन्हेगारी मोडीत आणण्याकरिता आपल्या नागरिकांचंच सहकार्य मला वेळोवेळी मार्गदर्शक ठरणार आहे. तरी मी नागरिकांना विनंती करते आमच्यावर, पोलिसांवर, माझ्यावर विश्वास ठेवावा आणि जिथे तुम्हाला असं वाटत असेल की इथे पोलिसांची आवश्यकता आहे, मॅडमची गरज आहे, नक्की आपण सर्वांनी माझ्याशी संपर्कात राहावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.